आज राज्यसभेत मोदी सरकारची कसोटी आहे आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे, या बातमीवर आपलं लक्ष असेल। हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे देखील आपली नजर असणार आहे। दरम्यान कोस्टल रोड प्रकल्पावरही आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि प्रकल्पाच्या कामाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती, त्यामुळे आज यावर कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं असेल। गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरू झालेली आहे, उद्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर काय बोलणार याकडे देखील लक्ष असेल। आज दत्त जयंती आहे आणि त्यामुळे सगळीकडे दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान या निमित्तानं दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी देखील झालेली आहे।